पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अगे केतकी, किती तिखट टाकतेस तू? त्रास होतो आपल्या घरी, सवय नाहीये कोणाला. आणि काय पसारा आहे ग, आवर जरा. तुझा प्रॉब्लेम काय आहे? स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर आहे ना, मग मी बघून घेईन ना कसं जेवण करायचं. नाही नाही, माझा प्रॉब्लेम इतकाच आहे केतकी, की एवढा सगळा पसारा करून, इतकं तिखट बाकीचे मसाले घालून सुद्धा पदार्थाला चव येत नाही ग. म्हणजे तुझ्या हाताला चव नाहीये. नेहमी तुलाच का ग प्रॉब्लेम असतो? शेखर भाऊजी तर कौतुक करतात माझ्या आजच्या जेवणाचं. त्यांना काय झालंय आजकाल ते माझं मलाच कळत नाहीये. पण तू ऐक ना माझं, नको इतका सगळा पसारा करूस. खरंच इतका त्रास होतोय का ग तुला या सगळ्या पसाऱ्याचा? मग सुमनला बोलव ना, ती करेल हे सगळं काम. सुमन कशाला हवी आहे? शेखरने ती 24 तासाची मोलकरीण आणली आहे ना आता. तरी तू नो. नेत्रा नर्स नाहीये बरं का? उगाच तिच्या नावाने माझ्याशी वाद घालू नकोस तू. हो नाहीये ती नर्स, पण ती आधीच रक्षा कवच आहे हे विसरू नकोस. आवडलंय मला हे. भीती दिसते मला तुझ्या डोळ्यात. कोणाची भीती वाटते ग? नेत्राची. दारू प्यायलीस? काही भरवळतीस तू? आपण काय बोलतो, कसे वागतो याच भान ठेवावं माणसाने. तू काय करतेस ना, तुझं तुलाच कळत नाहीये काही. कळतय मला सगळं, कळतय. कळलं? गुड. ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाई साहेब. शेखर बघा ना, दारू पिऊन ती की काय झालं असं का बघताय माझ्याकडे? काय झालं शेखर? आणि इथे मी कॉफी नाही, माझा मोबाईल राहिलाय, मला निघायचं ऑफिसला जायचंय. मी आवरून निघतो. साहेब हेच सत्य आहे, रुपाली बाई साहेबच या घरावर उठल्या आहेत. साहेब, रुपाली बाई साहेब अद्वैत साहेबांच्या लहानपणापासूनच त्यांना मारायचा प्रयत्न करतायत. साहेब तुम्हाला वाटतात तशा नाही येतो रुपाली बाई साहेब. त्याचं खरं रूप खूप वेगळं आहे. शेखर काय झालंय? नाही म्हणजे निघायचं म्हणून वर आलात तुम्ही आणि असे का उभे राहिलाय?
शेखर तुमच्याशी बोलतेय मी काय? हा काय बोलतेस तू, काय म्हणायचं, काय विचारतेस? मी तेच विचारत होते तुम्हाला की काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही, कसलं टेन्शन आलंय? नाही टेन्शन कसलं, काय काय नाही. नीट सांगणार का मला? सिरियस असं काही नाहीये. काय झालंय? जरा कामाचं ताण आलाय, थोडं लोड आहे कामाचं. आणि काय झालंय की आपली नवीन साईट सुरू करायची आहे लवकरच, आणि ज्या साईट सुरू झाल्या त्या वेळेत कम्प्लीट करून द्यायच्या आहेत. बरं, एका जुन्या साईट वरती ते ड्रेनेज सिस्टमचा प्रॉब्लेम. आजपर्यंत मी कधीच पाहिलं नाही शेखर, कामाचं इतकं टेन्शन घेतलेलं नाही पाहिलंय मी तुम्हाला. हो ग, नाही पण आता थोडं टेन्शन आलंय. आलंय. एनिवे मी ऑफिसला निघालोय, अद्वैतला घेऊन जातो. हे राहिलंच. खूप मेहनतीने मी या घरात माझं स्थान निर्माण केलंय, पण दिवसेंदिवस या नेत्रामुळे सगळंच डळमळीत होत चाललंय. शेखरच्या डोळ्यात दिसत होतं की काहीतरी गडबड आहे, नक्कीच आहे. साहेब, तुम्ही मला इथे रक्षा कवच म्हणून परत घेऊन आलात, पण मी तुम्हाला सत्य सांगितलंच नाही तर माझ्या इथे असण्याला काहीच अर्थ नाही. पण जे घडलं, जे घडणार होतं ते मला दिसलं, आणि मला जे दिसलं तेच मी तुम्हाला सांगितलं. अद्वैत, चल आपण तळेगावच्या साईडवर जाऊया. तळेगावच्या साईडवर कशाला? अरे तिथल्या ड्रेनेज लाईनचा काहीतरी इश्यू झालाय, जायचं आहे तिकडे. पण तेजस आहे ना तिकडे, तरी आपण जायचं आहे. आणि बाबा तुम्हाला अपडेट नाही मिळालंय का? काय तळेगावच्या साईडवरचा ड्रेनेजचा इश्यू सॉल्व झालाय ऑलरेडी? इश्यू सॉल्व? हा अरे माफी. काय झालं बाबा, तुम्ही असे रेस्टलेस का वाटताय? नाही रेस्टलेस नाही रे, मी तो जरा कामाचा विचार करतोय, रेस्टलेस नाही. स्ट्रेंज, तुम्हाला कसं नाही समजलं पण इश्यू सॉल्व झालाय ते? मला समजलं होतं पण डोक्यातनं निघून गेलं आत्ता. बर बर ठीक आहे, चल आपण ऑफिसला जाऊया. तुम्ही पुढे व्हा, मला एक काम आहे आणि बँकेत पण जायचंय, मी येतो नंतर. थांब नेत्रा, तू जरा अद्वैत बरोबर जा. हो बाबा, मला इथल्या इथे बँकेत जायचंय जवळच, त्यासाठी तिला मी. हे बघ, जवळ जायचं असेल किंवा लांब, नेत्रा तुझ्या बरोबर येणार. पण काही झालं तरी तू नेत्राशिवाय एकटं जायचं नाहीस, मी सांगतो म्हणून ऐक. मी गाडी काढतो. नेत्रा जा पटकन. हो शेखर. अगं फाईल विसरलो परत, हे आलो.
रावला सीट घे. काय झालं? तू इथे बसणार आहेस माझ्या बाजूला. तू आता नर्स नाहीयेस माझी. हो मी मी मागे जाते. मागे कोण बसत माहितीये तुला? कोण? तू मागे बसायला मी तुझा ड्रायव्हर आणि तू माझी मालकीण आहेस का? नाही साहेब. मग सॉरी. मित्रा बस लवकर चल, मला उशीर होतोय. साहेब कुठे बसू? डोक्यावर तर बसलीच आहेस माझ्या ऑलरेडी. आता तू ठरव तुला कुठे बसायचं. एक काम कर, मागे डिक्कीत बस जा. साहेब मित्रा बस लवकर. हे बघ मी डिक्की ओपन करतोय, मी 3 पर्यंत काउंट करण. जर तू नाही बसलीस तर मी निघून जाईन सरळ. ओके 1 2 3 चल बाय. नाही नाही थांबा साहेब, मी बसते डिक्कीत बसते. बर नेत्रा. काय साहेब? तुला मागे बसता नाही येणार, झोपावं लागेल. जातेस ना? हो. नेत्रा काय? बस लवकर भटकन चल, उशीर होतोय मला. साहेब कुठे बसू पण? डोक्यावर बस माझ्या. बस इथे बस लवकर चल. आता सीट बेल्ट लावायला कोणाला बोलू? मी काहीतरी करायला जाणं आणि बरोबर त्याच वेळी नेत्राने मध्ये येणं, हा जो काही विचित्र योगायोग नेत्रा जुळवून आणतीये ना, त्याचा काय अर्थ आहे नक्की? काहीतरी आहे, काहीतरी आहे ज्यामुळे ती प्रत्येक वेळेला तिथे हजर होते. काय करते नक्की? जादू? बुवाबाजी? छे छे छे, म्हणजे नाही, हे शक्यच नाही. हिच्या सामानात काही मिळते का बघायला हवं. फाटलेला फोटो? यात नेत्राच्या बहिणीचा फोटोच नाहीये. म्हणजे बहिणी बहिणींच पटत नाही की? आता नेत्राला मार्गातून दूर करायचं असेल तर खोलात शिरावंच लागेल. मी इथे बसायला नको होत का? तू कुठेही बसलीस तरी तू माझ्यासाठी असून नसल्यासारखी आहेस.
आपण कुठे चाललोय साहेब? मगाशी तुझ्या समोरच बोललो ना मी, बँकेत जायचंय मला म्हणून. किती वेळ लागेल आपल्याला तिकडे? हे बघ, तुला नसेल यायचं तर तसं सांग, मी गाडी थांबवतो, तू उत्तर आणि रिक्षानी घरी जा परत. तासाभराचं काम आहे बँकेत, ते करून लगेच घरी यायचं. तुला घरी सोडून मला परत ऑफिसला जायचं. मित्रा मला सांग, फोन कुठे आहे तुझा? माहित नाही साहेब. हरवलास ना? नाही हरवला नाही, मी बाबोशीला गेले होते ना तेव्हा जाण्याआधी इथेच घरीच ठेवला होता. कुठ? नाही साहेब खरंच सांगते, इथे घरातच ठेवला होता फोन. जर तू फोन घरात ठेवला होतास तर मग तू इथे कसा आला? तुझा फोन पण तुझ्यासारखी पाठ सोडत नाहीये माझी. ते मला सांग, तुझा फोन पण माझं रक्षा कवच वगैरे नाहीये ना? तुझं इथे काय काम आहे? ऐकू येत नाहीये का तू इथे काय करतेयस? तू काय करतेयस इथे आणि तुला काय करायचंय आणि तू इथे काय शोधत होतीस का? मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये. तुला उत्तरं द्यावी लागतील कारण आता तुझं काहीच चालणार नाही. आणि काय ग, नेत्रा जरा वेळासाठी बाहेर काय गेली, तू लगेच तिच्या रूम मध्ये आलीस. कशाला आली होतीस तिच्या रूम मध्ये? तिची रूम? कुठली तिची रूम? हे घर माझं आहे केतकी, या घरातल्या सगळ्या रूम्स माझ्या आहेत, सगळं माझ आहे. माझ 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 अजून किती वेळ या मी पणामध्ये अडकून राहणारेस ग? हा असो, आता वेळ भरत आलीये म्हटल्यानंतर तू असंच काहीतरी करत राहणार. कर, जे काही करायचंय ते कर, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, आता जे काही घडतंय त्यात तू कोणाचंही काहीही बिघडवू शकत नाहीस कारण सगळ्यांचं रक्षण करायला नेत्रा आली इथे. बघूय. हॅलो. हा बाबा, मी जाऊन आलो बँकेत. हे बाकीचं काय आहे ते इन्शुरन्स कंपनी बघून घे. मी आता कलेक्टर ऑफिसला जाऊनच येतो मग. हा ओके, बाय. हॅलो. हा बाबोला, मी बरी आहे, तुम्ही कसे आहात आणि आई कशी आहे? अहो खरंच बरी आहे मी. आबा मी तुम्हाला घरी पोहोचून फोन करते. हो करते मी. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब.